स्वपरिवर्तनातून वैश्विक परिवर्तन करण्यासाठी कार्यरत रहा, राजयोगिनी सुनंदा बहनजी। आजच्या धाकधुकीच्या जीवनशैलीत प्रत्येकाला अध्यात्माची गरज आहे। या अध्यात्माचा अंगीकार करून स्वपरिवर्तन शक्य असून त्यातून वैश्विक परिवर्तन करण्यासाठी कार्यरत रहा। चिंता नको, चिंतन करा, चिंतन तुम्हाला चैतन्याकडे घेऊन जातो, असे विचार ब्रह्माकुमारी पुणे सबझोनच्या संचालिका राजयोगिनी सुनंदा बहनजी यांनी व्यक्त केले। खुपरी येथील नीलावती चॅरिटेबल ट्रस्ट, ज्येष्ठ नागरिक संघ व प्रजापती ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांच्या समारंभात त्या बोलत होत्या। खुपरी सेवा केंद्राच्या संचालिका सुनीता दीदी प्रमुख उपस्थित होत्या। यावेळी बोलताना सुनीता दीदी म्हणाल्या, अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रकाश आला आहे। ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेऊन आपल्या जीवनातील चिंता दूर कराव्यात। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब गाठ, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अप्पासाहेब देसाई, धनश्री बहनजी, नीलावती शेटे, नंदाताई शेटे, एस वाय वाईंगडे, सुभाष एकांडे, भास्कर अलाटकर गुरुजी, नानासाहेब भोसले, वसंत चौगुले भोजे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रास्ताविक अप्पासाहेब देसाई यांनी केले तर सूत्रसंचालन वसंत चौगुले सर यांनी केले। आभार नानासाहेब भोसले यांनी मानले। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।